1 मार्च 2021 रोजी जळगाव शहरामधील इच्छादेवी रोड ते पांडेरी या दरम्यान एका रोडवरच दोन इसम हे बॅगमध्ये काही रक्कम जवळजवळ 16 लाख रुपयापेक्षा जास्त अशी रक्कम घेऊन जात असताना दोन अज्ञात आरोपींनी पिस्तुलाचा वापर करून ही बॅग 16 लाखपेक्षा अधिक रकमेची रक्कम असलेली बॅग स्नॅच करून घेऊन गेले होते। त्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशन जळगाव शहर या ठिकाणी रॉबरीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावरच या पिस्टल जी आरोपीने वापरलेली आहे त्या पिस्टलची मॅगझिन घटनास्थळावर आम्हाला आढळली होती। त्याच पद्धतीने जे फिर्यादी आहेत आणि काही रस्त्यावरील सोबत असणारे नागरिक यांच्या हस्तक्षेपामुळे ती मोटरसायकलसुद्धा आम्हाला जागेवर त्यांनी वापरलेली मिळाली। या सर्व क्लूजच्या आधारे जळगाव पोलिसांना तात्काळ या आरोपींचा शोध लागला होता आणि मागील जवळजवळ 4 दिवसापासून आमची जळगाव LCB तसेच MIDC पोलीस स्टेशनची टीम या दोन आरोपींच्या मागे होती। तरीही उल्हासनगर या ठिकाणावरनं हे जे दोन आरोपी आहेत ज्यामध्ये खुशाल मनोज उर्फ खुशाल मोकर तसेच एक राजेंद्र राजपूत ह्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसेच त्यांच्याकडून 9,10,000 रुपयाची रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये ज्या पिस्टलची मॅगझिन खाली पडली होती ती पिस्टलसुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे आणि यापुढील तपास रिकव्हरी उरलेल्या रोख रकमेची या अनुषंगाने तपास चालू आहे। यातील जो मेन आरोपी आहे मोकळ नावाचा हा धुळे जिल्ह्यातील असून याच्यावर यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गुन्हे आहेत। आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 रॉबरीचे गुन्हे हे नाशिक शहर परिसरामध्ये केल्याचं त्याने आढळून आलेलं आहे आणि हा सर्राईत आरोपी असल्याचं एकंदरीत यानं निष्पन्न झालेलं आहे। तरीही या गुन्ह्याचा सखोल अधिक तपास चालू आहे। या आरोपीवर एकूण 5 जे गुन्हे आहेत ते रॉबरीचे नाशिक शहरामध्ये दाखल असलेले आम्हाला आढळून आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त आणखी गुन्हेसुद्धा असण्याची शक्यता आहे। त्याचा सर्व जो रिपोर्ट आहे तो या तपासामध्ये घेणं चालू आहे। एकंदरीत चांगल्या लाईफस्टाईलने राहणारा हा आरोपी आहे। या सहज पद्धतीने पैसे कमवून सुखी जीवन जगण्याची एकंदरीत त्याची ही मोडस दिसून येत आहे। तरीही याच्यापेक्षा अधिक तपास त्या अनुषंगाने आमचा चालू आहे।